मॉर्निंग मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे आमचा सोलापूर मध्ये आणि आज लास्टचा दिवस आहे. आम्ही डायरेक्ट आमच्या घराकडे निघणार आहोत. आता तुम्हाला मी काही दोन तीन स्पॉट दाखवीनच मी तुम्हाला. आता सकाळचे वाजलेले तक्रार आणि आता सो आता आम्ही इथून निघताव घरी जाण्यासाठी. सो जाऊया. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या ट्रॅव्हलिंगचा तिसरा दिवस आहे. माझ्या मित्रांनी राहण्यासाठी आमचे तीन दिवस सोयी केलेली आहे त्याच्या घरामध्ये पूर्ण, व फिरण्यासाठी आम्हाला पूर्ण गायडिंग केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद. आम्ही आता इथून घरी जाण्यासाठी निघणार आहोत. थँक्यू. ओके, वेलकम वेलकम. सो आता आम्ही इथनं निघत आहोत. हा मित्राचं घर आहे आणि मित्रांनी आमची खूप सोय केली राहण्याची आणि फिरण्याची आणि जेवणाची खूप त्यांनी सोय केली आणि त्याचा आभार मानतो आम्ही. मित्रांनो, आता आम्ही मध्ये ब्रेक घेतलेला आणि माझ्या बागे बघू शकता. ही कोबीचा शेत आहे आणि खूप सारी कोबी आलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी आता कॅमेरा फिरवतो. पूर्ण एक एकरच शेत आहे. अख्ख्या एक एकर मध्ये कोबी लावलेली आहे आणि खूप भारी वाटत आहे बघण्यासाठी. कोबीची लागवड खूप प्रमाणात केली जाते म्हणून ते आता तुम्ही बघू शकता हे एक एकरात कोबी लावलेली आहे. तिथे पाटील चावडीवरती चहा पिण्यासाठी तिथे मस्त गुळाला चहा भेटतो. आता त्याचा आम्ही आस्वाद घेणार आहोत. सो जाऊयात आतमध्ये चहा पिण्यासाठी. आता मी बसलो गुळाचा चहा पिण्यासाठी आणि आलेला आहे गुळाचा चहा. टेस्ट करतो कसं तुम्हाला पण सांगतो. गावरान गुळ भेंडी बाकी दुसरं काय नाही. आणि हे जे तुम्हाला आवडते ते त्याच्यामध्ये हे दूध कांडी हे फ्लेवर आहेत. त्याचे हे फ्लेवर आहे. तीन फ्लेवर आहेत. लेव्हेंडर आहे, सँडल आहे आणि ब्लॅक फॉरेस्ट आहे. आणि हा काळा गुळ आहे ना मा. हो काळा गुळ, काळा गुळ आहे. हे माझ्यावाला आवडणारे अगरबत्ती. ओके, हे सगळ्यात आवडते ते त्यांची अगरबत्ती. महादेवाची अगरबत्ती बघा ना, हे लोक किती चालले ते घेऊन अगरबत्ती घेऊन चालले देवाला. हा आहे काळा गुळ. आता आम्ही चहाची टेस्ट केलेली आहे. खूप सुंदर चहा लागलेला आहे आणि खूप सुंदर टेस्ट आहे. तुम्ही एकदा येऊन इथे चहा पिऊन बघा. मुंबईला आलो ना, हा आम्हाला ओळख द्या. देऊ मामा, नक्की देऊ. राहू द्या आणि सुरक्षित राहा तुम्ही पण. आम्हाला सुरक्षित ठेवा. ओके मामा. गुळाचा चहा चांगला होता, मस्त लागला आम्हाला. तुम्ही पण थोडं काहीतरी सांगा आम्हाला. गुळाचा चहा आमचा विना केमिकल, विना प्रोसेस, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. पावडर वगैरे काय टाकत नाही. प्युअर गावरण गुळ बनवतो आपण आणि त्याचा चहा बनवतो. आता पुण्यामध्ये एक शाखा ओपन होती तुमच्या मुंबईला सांताक्रूजला. थोड्या दिवसात शाखा ओपन करू, मग आपली गाठ भेट पडेल. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. तर आता आम्ही चहाचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता तुम्ही निघत आहात घरी जाण्यासाठी. आता वाजलेत रात्रीचे किती वाजलेत? 8. आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आता इथून चालू आम्ही डायरेक्ट घरी. घरी जायला आम्हाला अजून 2-3 तास लागतीलच. श्री क्षेत्र आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. सो माझ्या मागे बघू शकता हा आहे मंदिर आणि मंदिर बंद झालेलं आहे कारण की 11 वाजायला आलेले आहेत आणि मंदिर 8 बंद होतं कोरोना असल्यामुळे. सो आता आम्हाला दर्शन भेटणार, आम्ही दर्शन बाहेरूनच घेतो आणि तुम्हाला परत भेटतो. मी आता दर्शन घेतलेलं आहे महाराजांचं आणि खूप चांगलं वाटलं बाहेरून दर्शन घेतलं. आणि आता मी चाललो नदीवरती. मी चाललो इंद्रायणी नदीच्या तीरावरती आणि तिथलं मी तुम्हाला तिथलं पण दाखवतो कसं आहे तीर. सो मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत आळंदी येथे
आळंदीच्या मंदिराच्या बाहेर आम्ही दर्शन घेतलेलं आहे मंदिराच्या बाहेरून, कारण की मंदिर बंद असल्या कारणाने. त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन इंद्रायणी नदीच्या इथे आलेलो आहोत. इंद्रायणी नदीच्या तीरावर जो तुम्ही सौंदर्य बघाल ना इथला, तर भारावून जाल पूर्ण, अशा प्रकारे सौंदर्य आहे. सो आपण बघूया. महाराजांचं दर्शन घेतलं आणि इंद्रायणी तीरावरती पण जाऊन आलो आहेत आणि आता मी निघत आहे ना घरी जाण्यासाठी. मी इथे विघ्नेशचा बर्थडे सेलिब्रेट करतोय आळंदीच्या इथे, तर तुम्ही पण या केक कापायला. हा बघू शकता तुम्ही बर्थडे बॉय विघ्नेश कसा खेळतोय. विघ्नेश विघ्नेश फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहेत पनवेल मध्ये. आता मी माझ्या मैत्रिणीला एका सोडलेलं इकडे खांद्यामध्ये आणि तुम्ही आता आम्ही चालवलो आहेत घरी. सो आता मी डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला. डायरेक्ट घरी गेलो तुम्हाला काय ते मी सगळं सांगतो. हर्षद आम्ही दोघं सोडायला आलतो तिला. आता रात्रीचे 2 वाजलेत, खूप सगळी लोक झोपले आहेत खूप. सो फायनली मी पोहोचलेलो घरी. रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि खूप झोप आलेली आहे. आणि व्हिडिओ इथेच संपूया आपण. मित्रांनो, आम्ही सोलापूर सिरीजमध्ये खूप धमाल केली, खूप मस्ती केली. जर तुम्ही माझे पहिले 2-3 पार्ट बघितले नसेल तर जाऊन बघा तुम्ही, खूप मजा येईल बघण्यासाठी तुम्हाला. तर वरती आय बटनवरती क्लिक करून पार्ट बघू शकता माझ्या सोलापूर सिरीजचं. मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, सोलापूर टूर सिरीज मी इथे संपवतो. पुन्हा भेटू अशाच नवीन प्रवासामध्ये नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्टे सेफ, स्टे ट्यून्ड.